नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे नाशिक मध्ये पेट्रोलला. पेट्रोलला आपण आलो आहे एक मराठमोळ्या दादांकडे. मयूर दादा आहेत ते. त्यांनी इथे पेट्रोलच्या कॉर्नरला चालू केलं आहे मयुरेश्वर व्हेज चायनीज अँड पावभाजी. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेज चायनीज मिळतं. तर तुम्ही हे पेट्रोलच्या जवळपास राहत असाल, नाशिक मध्ये राहत असाल, तर एकदा इथे या, व्हिजिट द्या. दादा नमस्कार. नमस्कार दादा. आपलं नाव? मयूर विश्वास शिंदे. आणि आपलं हे जे मयुरेश्वर व्हेज चायनीज अँड पावभाजी आहे, हे शॉप आपण इथे कधीपासून चालू केलं? एक 2 वर्ष झालेत मला या एरियामध्ये. आणि रिसेंटली आता 1 महिना झाला आपल्याला लोकेशन चेंज करून. आधी आपलं राऊ हॉटेल जवळ होतं, तर आता राऊ हॉटेलच्या पुढेच थोडं भारत पेट्रोल पंप आहे, त्याच्या समोरच आपलं चालू केलं मयुरेश्वर व्हेज चायनीज अँड पावभाजी. आणि आपल्याकडे म्हणजे काय काय व्हरायटी असते चायनीज मध्ये? राईस, नूडल्स, मंचुरियन, सोयाबीन आणि सूप वगैरे पण असतं. आणि पावभाजी पण आहे आपल्याकडे चविष्ट. तसंच आपण गुळाचा चहा पण ठेवलेला आहे. गुळाचा चहा? हो. आणि मला पाहिजे आपल्याकडे, म्हणजे जर आपल्याला पार्टी ऑर्डर वगैरे इकडे नाशिक मधले जे लोक आहेत त्यांना पार्टी ऑर्डर वगैरे द्यायची असेल तुमच्याकडे, तर म्हणजे कशी आहे काही? हो, घेतो ना आपण पार्टी ऑर्डर पण घेतो, पण 2 दिवस आधी आपल्याला म्हणजे इन्फॉर्म करायला हवा की आमचं काय ऑर्डर आहे ती, तर त्यानुसार आपण पार्सल करून देऊ शकतो. दादा आम्हाला तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं, पण आम्हाला सांगा की आपल्या शॉपचा टायमिंग काय असतो? एक सकाळी 11 वाजेपासून तर रात्री 10 पर्यंत. आणि आपल्या जर नाशिकचे जे म्हणजे पावभाजी खवळी आहेत, नाहीतर ज्यांना चायनीज व्हेज चायनीज खायचं असेल त्यांना जर इथे यायचं असेल, तर इथला ऍड्रेस काय? पेट रोड राव हॉटेलच्या जवळच, भारत पेट्रोल पंपच्या समोर, रविशंकर अपार्टमेंटच्या बाजूलाच. आणि म्हणजे आपल्याला कॉल वगैरे करू शकतो का? हो, माझा नंबर डिस्प्लेवर दिला जाईल, त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि आपली जी ऑर्डर असेल ती 2 दिवस आधी बुक करू शकता. दादा तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं, धन्यवाद. आम्ही तुमच्यासाठी असेच वेगवेगळे व्हिडिओ टाकत जाऊ, पण आमच्या व्हिडिओना तुम्ही फॉलो करा वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आता आम्ही टेस्ट करत आहोत, तर तुम्ही पण इथे या, व्हिजिट द्या, टेस्ट करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटलं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.